Hello my dear students, in the last video we have studied first four questions of English workshop of the lesson The Song of Songs. Now let's see from question number 5. Make as many words as you can from the word exasperated. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा अर्थ काय? तर या प्रश्नाचा अर्थ असा आहे, या ठिकाणी आपल्या समोर exasperated हा शब्द आहे. या शब्दापासून तुम्हाला जेवढे नवीन शब्द बनवता येतील, जेवढे नवीन शब्द तयार करता येऊ शकतील तेवढे शब्द बनवायचे. एक लक्षात घ्या, त्यामध्ये काय नियम असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो शब्द आहे, ह्या शब्दामध्ये बघा, हा शब्द एक्झॅस्परेटेड, ह्या शब्दामध्ये जेवढी अक्षरं आहेत त्यांपैकीच कमीत कमी तीन अक्षरांचा नवीन अर्थपूर्ण शब्द बनवायचा. मग तीनपेक्षा अधिक अक्षरं पण चालतील, पण दोन अक्षरांचा शब्द नका बनवू. तर अशा प्रकारे इथे जेवढी अक्षरं आहेत ह्या शब्दामध्ये, त्यांपैकी कमीत कमी तीन अक्षरं घेऊन तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त शब्द तयार करता येतील अर्थपूर्ण शब्द ते बनवायचे आहेत. मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दोन शब्द या ठिकाणी सांगतो आहे करून, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर जास्तीत जास्त शब्द इथे तयार करायचे आहेत. तर पहा, आता मी इथे एक एक्झाम्पल म्हणून दोन शब्द तुम्हाला दाखवतो आहे. आता पहा, फार सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, मी आर ए टी रॅट हा शब्द घेतो आहे. ह्या शब्दामध्ये आर आहे, ए आहे, टी आहे, रॅट तीन अक्षरांचा शब्द आहे. रॅट म्हणजे उंदीर अशा प्रकारे. त्यानंतर एक आणखीन दुसरा शब्द मी तयार करतो आहे, तो म्हणजे काय बघा, आर आहे, ए आहे, टी आहे, ई आहे, रेट. तर अशा पद्धतीने रेट हा शब्द मी इथे तयार केलेला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने जास्तीत जास्त शब्द जे आहेत ते तुम्हाला तयार करायचे आहेत. ठीक आहे, आपण आता सेकंड क्वेश्चन म्हणजे 6 नंबरचा क्वेश्चन पाहूया. राईट टी फॉर ट्रू. बघा, या ठिकाणी एकूण 5 वाक्य आपल्यासमोर आहेत आणि या वाक्यांच्या इकडे बाजूला रेक्टँगल्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, राईट टी फॉर ट्रू. जर विधान हे ट्रू असेल तर फक्त टी लिहायचा, जर विधान नॉट ट्रू असेल तर एन टी लिहायचा, म्हणजे बरोबर नाही आहे म्हणून, चुकीचं आहे म्हणून एन टी लिहायचा. जर विधान या ठिकाणी कॅन नॉट से, म्हणजे तुम्ही काही सांगू शकत नाही, ते विधान ट्रू आहे की फॉल्स, बरोबर आहे की चुकीचं सांगू शकत नाहीत, तर त्यासाठी सी एन एस असं लिहायचं आहे. म्हणजे काय, सी फॉर कॅन, एन फॉर नॉट आणि एस फॉर से. कॅन नॉट से असा या ठिकाणी आहे. टी ट्रूसाठी, एन टी नॉट ट्रूसाठी आणि सी एन एस कॅन नॉट सेसाठी.
तर पहा आपण हे कधी लिहू शकतो, जेव्हा तुम्हाला यांचे अर्थ माहिती असतील ह्या शब्दांचे। आता आपण पहिलं वाक्य पाहूया, एम्परर अकबर ग्रेटली ॲडमायर्ड तानसेन्स म्युझिक बट नाव ही वॉज बोर्ड विथ इट। याचा अर्थ काय होतो, एम्परर अकबर जे होते त्यांना तानसेनची म्युझिक बद्दल खूप आश्चर्यचकित झाले होते, ॲडमायर्ड झाले होते, बट नाव ही वॉज बोर्ड विथ इट, परंतु आता मात्र ते बोर्ड झालेत, म्हणजेच त्यांची म्युझिक ऐकणं त्यांना कंटाळा वाटू लागलेला आहे होता। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे स्टेटमेंट आहे हे आपणास माहिती आहे हे ट्रू नाही आहे, हे नॉट ट्रू आहे। म्हणजे आपण या ठिकाणी काय बरं लिहू शकतो, तर इथे लिहायचं आहे एन टी नॉट ट्रू असं लिहायचं आहे। सेकंड पा, अकबर वॉज ॲरोगंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट्स टू ओबे हिज कमांड्स। याचा अर्थ काय, अकबर वॉज ॲरोगंट, अकबर बादशाह हे उद्धट अशा प्रकारचे होते, अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट्स टू ओबे हिज कमांड्स। विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट्स म्हणजे काय, सब्जेक्ट्स म्हणजे प्रजा, लोक, की त्यांची अशी अपेक्षा होती की त्यांच्या जनतेनी, लोकांनी त्यांच्या कमांड्स ह्या ऐकल्याच पाहिजेत। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे पहिली गोष्ट अशी की अकबर बादशाह ॲरोगंट नव्हते आणि सब्जेक्ट्सनी, लोकांनी त्यांच्या कमांड्स ऐकल्याच पाहिजेत अशीही त्यांची अपेक्षा नव्हती। कारण आपल्यासमोर उदाहरण माहिती आहे, जेव्हा तानसेननी सांगितलं की संत हरिदास हे आपल्या राजदरबारात येऊ शकत नाहीत, त्यावेळेस अकबर बादशाहना राग न येता ते उलट असं म्हणतात, हरकत नाही, आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांची म्युझिक ऐकू। या वाक्यावरनं आपण सांगू शकतो की हे जे विधान आहे हे नॉट ट्रू आहे। थर्ड बघूया, गुरुजी रिकग्नाइज्ड द किंग, गुरुजींनी राजाला त्या ठिकाणी ओळखलं, रिकग्नाइज करणं म्हणजे ओळखणं। विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं अशा प्रकारचे स्टेटमेंट आपल्या ह्या स्टोरीमध्ये नाही आहे। गुरुजी म्हणजे कोण, तर संत हरिदास ह्यांनी त्या किंगला ओळखलं होतं का, तर नाही। तर पहा या ठिकाणी, मग आपण ओळखलं होतं की नाही ओळखलं होतं हे आपल्याला माहिती नाही आहे, कारण अशा प्रकारचं विधान स्टोरीमध्ये नाही आहे। तर आपण काय सांगू शकतो, कांट कॅन नॉट से असं लिहू शकतो। म्हणजे आपण इथे सी एन एस असं लिहू शकतो, कॅन नॉट से। आत्ता चौथं वाक्य बघूया, इन स्पाइट ऑफ बीइंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यूड टू मेक डेलिबरेट मिस्टेक्स। पहा, म्हणजे तानसेन हे महान सिंगर असून देखील त्यांनी डिलिबरेट मिस्टेक्स केल्यात, चुका केल्यात, संत हरिदास यांच्या समोर ते गाणं गाताना डेलिबरेटली मिस्टेक्स केलेल्या होत्या। हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे, म्हणून टी लिहायचं आहे। पाचवं वाक्य पाहूया, एनी एफर्ट डेडिकेटेड टू गॉड टर्न्स टू बी द बेस्ट। याचा अर्थ काय, तर या ठिकाणी एनी एफर्ट, कोणताही केलेला प्रयत्न डेडिकेट करतो टू गॉड, समर्पित, टू गॉड टर्न्स टू बी द बेस्ट। बघा, केलेला कोणताही प्रयत्न तो देवाला त्या ठिकाणी आपण डेडिकेट करतो, समर्पित करतो,
आणि त्यामुळेच काय होतं, सर्व काही चांगलं होत असतं, प्रयत्नांनी सगळं काही चांगलं होत असतं। तर हे सुद्धा ट्रू आहे असं आपण बोलू शकतो। पुढचा प्रश्न बघूया, डिस्कस अँड राईट ब्रीफली, हे या ठिकाणी दोन प्रश्न आपल्यासमोर आहेत। डिस्कस करायचं आहे, त्याचं उत्तर ब्रीफली असं लिहायचं आहे। प्रश्न समजून घेऊया, वॉट वूड हॅपन, काय झालं असतं, इफ द एम्परर अकबर वूड समॉन संत हरिदास। पहा, जर अकबर बादशहाने संत हरिदास यांना बोलवलं असतं तर काय झालं असतं, वॉट वूड हॅपन इफ द एम्परर अकबर वूड समॉन संत हरिदास। संत हरिदास वूड नॉट ओबे अकबर, संत हरिदास अकबरचं ऐकलं नसतं। बघा उत्तराचं सांगतो मी तुम्हाला, संत हरिदास वूड नॉट ओबे अकबर फुल स्टॉप परहॅप्स कॉमा अकबर वूड बी सरप्राइज्ड अँड अँग्री। अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने याचं उत्तर लिहू शकता। सेकंड पहा, वॉट इफ यू फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉन्ग्स मेलेडियसली फॉर बेगिंग। छान प्रश्न आहे, वॉट इफ यू फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉन्ग्स मेलेडियसली फॉर बेगिंग। एक ब्लाइंड पर्सन आहे, अंध व्यक्ती आहे, आणि ती अंध व्यक्ती आपल्या मधुर सुमधुर अशा आवाजात गाणं गात लोकांकडे बेगिंग करते, भीक मागत आहे, तर तेव्हा तुम्ही काय केलं असतं, वॉट इफ यू फाइंड, काय तुम्ही करू शकला असता। तर प्रत्येकाचं उत्तर इकडे वेगवेगळं असू शकतं, पर्सनल क्वेश्चन आहे तो। तर मला असं वाटतं, आय वूड गिव हिम सम मनी, साहजिकच तो बेगिंग करतो आहे, अंध व्यक्ती आहे, तर पहिली गोष्ट आपण काय करणार, अंध व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी काही पैसे देणार, गिव हिम सम मनी, अँड ऑल्सो ट्राय टू फाईंड सम वन टू स्पॉन्सर हिम फॉर अ म्युझिक क्लास। आणि कोणाला तरी एखादी अशी व्यक्ती स्पॉन्सर शोधला असता की जेणेकरून ते आपलं म्युझिक क्लास त्या ठिकाणी चालू करू शकतील। अशा प्रकारे आपण इथे उत्तर लिहू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आपण पाहूया, आठवा, स्टडी द अंडरलाइन्ड ग्रुप्स ऑफ वर्ड्स। या ठिकाणी जे अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत त्यांचा स्टडी करायचा आहे। काय बघूया आपण, इथे एकूण चार वाक्य आहेत, पण प्रत्येक वाक्यामध्ये आणखीन त्या ठिकाणी दोन दोन म्हणजे ए बी असे वाक्य आहेत। तर काय दिलं बघूया आपण, यू विल नोटिस दॅट ऑल अंडरलाइन्ड ग्रुप्स ऑफ वर्ड्स इन सेंटेन्सेस मार्क्ड। तुम्ही नोटीस केलेलं आहे या ठिकाणी प्रत्येक वाक्यामध्ये काही शब्दांच्या ग्रुप्सना अंडरलाईन केलेली आहे। आता ए काय दर्शवतो, मेरिली रेफर टू अ कॉन्सेप्ट ऑर एक्सप्रेशन, दे डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट ऑर मेन ऑर प्रिन्सिपल वर्ब। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे ए वाक्यांमध्ये अंडरलाईन केलेले आहेत, सॉरी, जसं ए पहिलं वाक्यामध्ये मेड ऑफ कॉटन, दुसऱ्या वाक्यातल्या एमध्ये ऑफ युअर इन कन्सेन्स, तिसऱ्या वाक्यामध्ये ए जे आहे ते फॉर हिज फेल्युअर, चौथ्या वाक्यामध्ये ए जे आहे आफ्टर फिनिशिंग हिज वर्क। हे जे आहेत ना अंडरलाईन केलेले शब्द, तर त्याच्यात काय बघा, दे डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट, ह्यांमध्ये सब्जेक्ट नाही आहे, करता नाही आहे, आणखीन काय नाही, मेन ऑर प्रिन्सिपल वर्ब, यामध्ये मुख्य
मूळ क्रियापदसुद्धा नाही आहे. शब्दांचा समूह आहे पण ह्या समूहामध्ये सब्जेक्ट नाही आहे आणि मेन वर्बसुद्धा किंवा मेन वर्ब नाही आहे. तर अशा शब्दांच्या ग्रुप्सना युनिटना काय बरं म्हणतात, इज कॉल्ड अ फ्रेज, वाक्यप्रचार असं म्हणतात, फ्रेज म्हणतात. लक्षात ठेवा, फ्रेज म्हणजे काय? फ्रेज म्हणजे अशा शब्दांचा समूह की ज्या शब्दांमध्ये सब्जेक्ट किंवा मेन वर्ब नसतो त्याला फ्रेज असं म्हणतात, वाक्यप्रचार असं म्हणतात. पुढे बघूया काय दिलं आहे. इच ऑफ द अंडरलाइंड ग्रुप ऑफ वर्ड्स इन सेंटेन्सेस मार्क्ड बी कन्वे थॉट ऑर कॉन्सेप्ट अँड हॅव अ सब्जेक्ट अँड अ प्रिन्सिपल ऑर मेन वर्ब. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी जे बी वाक्य आहेत ना, या बी वाक्यांमध्ये ज्या शब्दांना अंडरलाईन केलेली आहे, जसं पहिल्यामध्ये बी जे पाहिलं आपण की ओर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन, तर अशा प्रकारे प्रत्येक या ठिकाणी बी जे वाक्य आहेत ह्या वाक्यांमध्ये आपण काय पाहू शकतो, तर या वाक्यांमध्ये सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. तसंच त्या प्रत्येक वाक्यामध्ये प्रिन्सिपल किंवा मेन वर्बसुद्धा आहे, मूळ क्रियापद आहे. मग अशा शब्दांच्या युनिट्सना, ग्रुपला काय बरं म्हणतात, इट इज कॉल्ड अ क्लॉज. क्लॉज त्याला म्हणतात, उपवाक्य असं म्हणतात. समजलं? असा शब्दांचा समूह की ज्यामध्ये सब्जेक्ट नसतो किंवा मेन वर्ब नसतो त्याला फ्रेज म्हणायचं. आणि दुसरं, असा शब्दांचा समूह की ज्यामध्ये सब्जेक्ट असतो मेन वर्ब असतो त्याला क्लॉज असं म्हणायचं. तर पहा, इथे प्रश्न आहे, से वेदर द अंडरलाइंड आर फ्रेजेस ऑर क्लॉजेस. या ठिकाणी आपल्यासमोर एकूण 6 वाक्य आहेत. या 6 वाक्यांमध्ये ज्या शब्दांना अंडरलाईन्स केलेली आहेत, तर त्या शब्दसमूहांना कुठले फ्रेजेस आहेत किंवा क्लॉजेस आहेत ते ओळखायचे आहेत. चला तर आपण बघूया. पहिलं ते आहे, द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. आपण फक्त अंडरलाईन केलेला भाग पाहूया, ऑन द कार्पेट. मित्रांनो, यामध्ये सब्जेक्ट नाही आहे आणि म्हणून हे काय आहे बरं, मग हे फ्रेज आहे, फ्रेज आहे. वाक्य या शब्दांमध्ये सब्जेक्ट नाही, कर्ता नाही, वर्ब नाही, म्हणजेच फ्रेज आहे. दुसरं पहा, देअर इज समवन. आता या वाक्यामध्ये ना सब्जेक्ट आहे आणि वर्बसुद्धा आहे, याचा अर्थ हे जे आहे हे काय आहे, क्लॉज, CLAUSE, क्लॉज आहे. आता आपण पुढे बघूया तिसरं वाक्य. या तिसऱ्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेलं पहा, ही लिव्ड द लाईफ ऑफ अ हरमीट. मित्रांनो, या शब्दसमूहांमध्ये ही हा सब्जेक्ट आहे, लिव्ड प्रिन्सिपल किंवा मेन वर्ब आहे, याचा अर्थ हे क्लॉज आहे, CLAUSE, क्लॉज आहे. आता चौथं बघूया. चौथं काय आहे, ते म्हणजे द म्युझिक स्प्रेड लेक लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. काय बघा, द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. या ठिकाणी सुद्धा सब्जेक्ट दिसून येत नाही, व्हर्ब पण नाही, म्हणजेच फ्रेज आहे. काय आहे, फ्रेज, PHRASE. त्यानंतर पाचवं पहा, फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, ह्यात सुद्धा आपल्याला सब्जेक्ट दिसून येत नाही आहे, वर्ब मेन वर्ब पण नाही आहे, याचा अर्थ हे सुद्धा आहे फ्रेज. त्यानंतर शेवटचं पहा, ॲज दे लाईक द एम्परर सडनली ब्रोक द सायलन्स. मित्रांनो, इथे द एम्परर हा आहे सब्जेक्ट, करता,
आणि ब्रोक वर्ब आहे मेन वर्ब, याचा अर्थ हे आहे क्लॉज. तर अशा प्रकारे आपण पहिलं, त्यानंतर चौथं, पाचवं यांमध्ये फ्रेजेस आहेत, आणि उरलेले म्हणजे दुसरं, तिसरं आणि सहावं वाक्यामध्ये क्लॉज आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हा नववा प्रश्न जो आहे तो ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे. वर्गात आपण त्या एक छोटासा प्ले करायचा आहे असा तो प्रश्न आहे. दहावं पाहूया. सर्च ऑन इंटरनेट द इन्फॉर्मेशन अबाउट तानसेन अँड से एनी टू ग्रेट आर्टिस्ट ऑर म्युझिशियन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आपल्याला काय करायचं आहे, इंटरनेटवर सर्च करायचं आहे इन्फॉर्मेशन, माहिती कोणाबद्दल, अबाउट तानसेन, अँड आणखीन काय, एनी टू ग्रेट आर्टिस्ट ऑर म्युझिशियन, कोणतेही दोन महान कलाकार, संगीतकार ह्यांच्याबद्दल इंटरनेटवरती माहिती जमा करा. मग त्यामध्ये काय तुम्ही लिहायचं आहे, त्यांचं नाव, नेम, प्लेस ऑफ बर्थ, त्यांचा जन्म कोठे झाला, म्युझिक आर्टबद्दल माहिती, अवॉर्ड्स अँड हॉनर्स, त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे याबद्दलची माहिती आपल्याला लिहायची आहे. तानसेनबद्दल माहिती आणि इतर कोणतेही दोन महान संगीतकारांची माहिती सर्च करून नेटवरती ते लिहायचं आहे. शेवटचा 11वा प्रश्नसुद्धा ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे. कलेक्ट एनी 5 स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल. अकबर बिरबलच्या कोणत्याही 5 गोष्टी, स्टोरीज कलेक्ट करा और प्रेझेंट एनी वन ऑफ देम इन द क्लास. अशा प्रकारे मित्रांनो, हा ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे. येथे आपण संपूर्ण ह्या लेसनचं इंग्लिश वर्कशॉप पाहिलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर हे सगळे प्रश्नांची उत्तरे इंग्लिश वर्कशॉप छानपैकी आपल्या वहीत लिहून त्याचे फोटो ग्रुपवरती पाठवायचे आहेत. थँक्यू.